बीड जिल्ह्यातील शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ ताल। सोन्यासारखा आलेला कांदा चारावा लागतोय शेळ्या मेंढ्यांना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दुःखावर अधिकाऱ्यांकडून मीठ चोळण्याचं काम केलं जात आहे गारपीट आणि वादळी वाऱ्यानं विस्कळीत झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यास तलाठ्यांकडून टाळाटाळ ताल केली जाते मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीनं कांदा ज्वारी गहू आदी पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यानंतर पुन्हा एप्रिल महिन्यात दोनदा गारपिटीनं झोडपून काढत उरल्या सुरल्या सगळ्या पिकांची माती झाली आणि आता दररोज वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं पूर्त कंबर्ड मोडला आहे तर कांदा खराब झाल्यानं शेतातच शेळ्या मेंढ्यांना कांदा चारण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे या नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्या तरी मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलट दिसून येत आहे तलाठी पंचनाम्यासाठी येत नसल्याचा आरोप बीड तालुक्यातील चाकरवाडीसह इतर गावातील लोकांकडून केला जातो आहे आणि हीच परिस्थिती जिल्ह्यातही असल्याचं निदर्शनास येत आहे यामुळे आता सरकार आणि प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे राज्यासह बीड जिल्ह्यात मार्च महिन्यापासून सुरू झालेला अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह येत असलेल्या गारपिटीनं शेतीतील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे एकीकडे एक सरकारनं जिल्हा पातळीवरून पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेले असताना देखील प्रत्यक्षात मात्र कृषी अधिकारी तलाठी मंडळातील तलाठी हे मात्र प्रत्यक्षात शेतीमध्ये येऊन पंचनामे करत नसल्याचं सध्या दिस दिसत आहे आणि आम्ही बीड तालुक्यातील ज्या भागामध्ये सर्वाधिक कांदा पिकाचं उत्पादन घेतलं जातं त्या श्री क्षेत्र चाकरवाडीमध्ये पोहोचलो आहोत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत ज्यांचं आतून आत नुकसान झालेलं आहे काय सांगाल एक एकरमध्ये अंदाजे किती नुकसान झालेलं आहे आणि या सर्व झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेत का पंचनामे तर झालेच नाहीत मी तलाठी साहेबाला दीड महिन्यापासून फोन लावतोय मार्चमध्ये जी गारपीट झाली त्याचं सुद्धा बाहेर अनुदान भेटलेलं आहे आमचा पंचनामा झालेला नाहीये त्यांना दीड महिन्यापासून मी कॉन्टॅक्ट करतोय पण त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय मग आता शेतकऱ्यांनी जायचं कुठं काय करायचं बरं सरपंचाला म्हणलं पाटलाला म्हणलं तरी कोणी सपोर्ट करायला तयार नाहीये आणि ऐंशी टक्के कांदा आहे गावात साकरवाडी तीनशे पिशव्या निघत असतात तिथं शंभर पिशव्या सुद्धा रानात भरणा गेल्यात तुमच्या समोर आहे दाखवतोय नासके कांद्याने सोडून दिलेत मग पंचनामे नाही केलं शासन काय म्हणत मी रोज बातम्या ऐकतोय शासन म्हणतोय पंचनामे करून घ्या पण पंचनामे करायला तलाठी साहेब कुणी आलं तर पाहिजे ना कसे पंचनामे करायचे अधिकारी येत नसल्याचं तुम्ही सांगताय संपर्क साधला तरी येत नसल्याचं तुम्ही सांगताय आता तुमची मागणी काय आणि जर पंचनामे झाले नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार पंचनामे नाही झाल्यानंतर आम्ही काय करणार शेतकरी तर अडाणी वर्ग मी तरी थोडा सुशिक्षित आहे म्हणून जमतय थोडंसं कळतंय पण पन... नाही पंचनामे झाल्यानंतर यांच्यासारख्याने काय करायचं कुठले पैसे येणार शासन म्हणतंय मदतीचा हात पुढं करू शासनानं मदतीचा हात देऊ असं सांगितलेलं होतं मार्च महिन्यामध्ये झालेला गारपिटीचे पंचनामे झाले काही ठिकाणी मदत सुद्धा पोहोचलेली आहे परंतु या परिसरामध्ये पंचनामेच करण्यात आले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला के जातोय काय सांगाल बाबा एक एकर मध्ये आतापर्यंत प्रति एकर मध्ये किती नुकसान झालेलं आहे अधिकारी तुमच्याकडे पंचनाम्यासाठी येत आहेत का नाही ना येतच नाही काय किती आज चारशे पोत दरवर्षी बी बिघाडतो यंदा त्यातलं एक दहा पन्नास पोत बी नाही सगळं गारपीट न खराब झाला माल नासून गेला ना ना काही तर... नाहीच भरायचं होतं उरलंच नाही काही जो तुम्ही मार्केटला नेऊन कांदा विकला त्याचा भाव कसा आलेला आहे त्याची पट्टी कशी आली काय भाव सहा रुपये सात रुपये या दरम्यान येते पट्टी दोन रुपये संपूर्ण संपूर्ण जो खर्च तुमचा नेण्याचा खर्च आहे भरण्याचा हा संपूर्ण जर खर्च काढला तर तुम्हाला त्याच्यामधून किती शिल्लक राहिले पाहिजे काहीच उरलंच नाही काही पदरुंदेची पाळी आली लोकांची या काढून या ठिकाणी जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावरती मोठं संकट आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपल्यासोबत हे काही शेतकरी होते ज्यांच्या शेतामध्ये आपण सध्या आहोत आणि हा माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो हा जो काही कांदा आहे हा कांदा पूर्णपणे नासून गेलेला आहे जवळपास पन्नास टक्के कांदा हा गारपिटीनं खराब झाला आहे यामुळे आता यामध्ये शेळ्या आणि मेंढ्यांना चारण्यासाठी हा कांदा या ठिकाणी अशा पद्धतीनं टाकण्यात आलेला आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असून शेतकऱ्यावरती आता उपास मारीची वेळ आली आहे यामुळे आता सरकार आणि प्रशासनानं तात्काळ तातडीनं पावलं उचलून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची आवश्यकता आहे